सभापति महोदया या परिसरामध्ये या विधिमंडळाच्या परिसरामध्ये जसे सचिन आहिर साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, माननीय स्वतः मंत्री महोदय, आणखी दोन कॅबिनेट मंत्री महोदय, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ विधानसभेचे सदस्य उपोषणाला बसले असताना भेटायला गेले। कोणत्याही सदस्यावरती अशी वेळ येऊ नये, त्यांचा सन्मान राखला पाहिजे आणि त्यांना सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, याच्याबद्दल कसलंही दुमत नाही। पण सभापती महोदया जशी मंत्री महोदयांनी त्या प्रेसच्या पोडियमवरून बाजूला झाले तसे सन्माननीय सदस्यांनी या संदर्भामध्ये काय उद्गार काढले। माझ्यावर तर या दोन महिन्यामध्ये दोनदा धमक्या दिल्या, पाहून घेतो बघतो। माझं तर ठीक आहे सभापती महोदया, माझं तर ठीक आहे, मला दिली धमकी नाहीये, कोणी कोणाला अशी धमकी। पण सभापती महोदया मंत्री आणि या सरकारकडचं पण बघून घेतो अशा प्रकारची शब्दरचना या विधिमंडळाच्या प्रिमायसीमध्ये वापरली। सभापती महोदया संस्कार आणि संस्कृती पुरोगामी राज्य आहे, अनेक जणांचा वसा आणि वारसा या विधिमंडळाला आणि महाराष्ट्राला लाभलेला आहे। आणि एक उच्च घराण्याचे सदस्य हे कर्जत जामखेड सातत्याने माझा माझा मतदारसंघ म्हणतात, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य कितपत योग्य आहे। आणि म्हणून मला संरक्षण देणार का नाही मला माहित नाही, पण मंत्र्यांना आणि या संपूर्ण सरकारला मंत्री महोदय या निमित्तानं संरक्षण देणार का अशी जर धमकी विधिमंडळात येत असेल, अशी जर धमकी विधिमंडळात येत असेल, विषांतर होत नाही, या MIDCला अनुसरून केलेलं वक्तव्य सचिन आहिर साहेब। आणि म्हणून मी गृहमंत्री राहिलेलो त्यामुळे सांगितलं की लोकशाहीमध्ये लोकांच्या मध्ये त्या धमकीचं काय उत्तर द्यायचं ते मी ठरवेल, आणि त्याची निम्यार्धी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि म्हणून मंत्री महोदय सभापती महोदया या संदर्भामध्ये जी धमकी रेकॉर्डवर आहे त्या संदर्भामध्ये योग्य ते आदेश देऊन आपण त्या संदर्भामध्ये कारवाई करणार का? हे पहा, मला अनाथ मुलांच्या प्रश्नांना सुद्धा न्याय द्यायला पाहिजे, त्यांचं संरक्षण आणि याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये उदयजी सामंत तुम्हाला संरक्षणाची गरज भासणार नाही अशी मला खात्री आहे। त्यातून काय मार्ग काढता येईल तो राजकीय चातुर्यांनी ते मार्ग काढतील। आणि राम शिंदे, तुम्हाला जर का असं वाटलं की कोणी तुम्हाला धमक्या वगैरे देत आहे तर त्या ठिकाणी सभागृह सुद्धा त्याची दखल घेईल, पण राजकीय मतभेदांचं परिवर्तन इतकं टोकाला शक्यतो जाऊ नये असा आपला प्रयत्न असतो। पण मला असं वाटतं तुम्ही दोघंही उस्तादों किंवा उस्ताद आहात, त्यामुळे काय बोलणार त्याच्यात। हा सरकारला धमकी, सरकारचं विषय संपेल, पुढे श्रीकांत भारतीय मला बोलायला द्यायचंय, अनाथांच्या प्रश्नावर चर्चा आहेत, 35 मिनिटं द्यायला लागतील। हा बोल, मला जे काय कळालेलं आहे खूप डिटेलमध्ये जाऊन मी काय ऐकलं नाही, कारण का राम शिंदे साहेबांचा अभ्यास इतका कच्चा असतो की त्यांचं भाषण हे ऐकूसं वाटत नाही, मोघम गोष्टी जास्त असतात। कर्जत आणि जामखेडचे ते स्वतः लोकप्रतिनिधी 10 वर्ष राहिलेले आहेत, 5 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, आणि ते बोलत असताना त्यांनी असं बोललं की जामखेडला MIDC 30 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि त्या MIDCमध्ये आजपर्यंत कधीही इंडस्ट्री आली नाही, आणि इंडस्ट्री आली नसल्याने काय लोक बेरोजगार तिथली राहिले का असं ते काहीतरी बोलले। एक तर राम शिंदे साहेब जे मंत्री राहून गेलेले आहेत आणि 10 वर्ष तिथलं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यांना मला सांगायचं की जामखेडला MIDCची वसाहत नाही आहे, तिथं जामखेड औद्योगिक सहकारी संस्था अशी एक कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट आहे, आणि BJP च्या काळातच त्यांना जी जमीन हस्तांतर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। पाण्याचेही प्रश्न आहेत, एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर कमीत कमी 100-200 एकर जमीन लागते, 50 एकरामध्ये तुम्ही काय असं वेगळा करणार होता? आणि राम शिंदे साहेब बोलत असताना ते असे बोलले की काय
कर्जत जामखेडची लोक बेरोजगार राहिली का? कदाचित त्यांना हे माहीत नसेल, कर्जत आणि जामखेडचे होतकरू युवा 30-35 हजार लोक हे पिंपरी चिंचवड तसंच मुंबई बारामती नगरची जी MIDC आहे अशा विविध ठिकाणी आज ते काम करत आहेत. नवीन युवा आहेत तो प्रश्न वेगळा, पण कसं आहे, ज्या व्यक्तीने कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही प्रयत्न न करता काही फॉलोअप न करता आज स्वतःची बाजू कशी तरी मांडून राजकारण आपल्याला कसं करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला असं त्या भाषणावरनं कुठंतरी वाटतं. त्यामुळे आम्ही काय प्रयत्न करत आहोत की 1100-1200 एकराची MIDC तिथं यावी, हाय पॉवर्ड कमिटीने परवानगी दिली आहे, सह्या झाल्या आहेत, अधिसूचना बघता काढायची आहे. आता तुम्ही विचाराल अधिसूचना काढायची कशी, तर फक्त इंडस्ट्री मंत्रीची एक सिग्नेचर लागणार आहे. MIDC CEO अडिशनल CEO सर्व अधिकारी चांगलं काम करतात. कोविडच्या काळात करोना असताना सुद्धा ते तिथं आले, सर्वे त्यांनी केला, तसं डॉक्युमेंट आपल्याकडे आहे. फॉरेस्ट आणि वेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वगळण्यात आल्या त्याचं सुद्धा पत्र आपल्याकडे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये MIDC कडनं जो प्रस्ताव आहे अधिसूचनेचा, हा मंत्री महोदय कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये मी काय बोललो की लोकांच्या हितासाठी मी लढतोय, माझ्या मतदारसंघातल्या युवांसाठी मी लढतोय, आणि जर उगाचच कुणी या विकासाच्या आणि युवांच्या भवितव्याच्या मुद्द्याच्या मध्ये जर राजकारण आणत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही सुद्धा बघून घेऊ. आता बघून घेऊ ही काही धमकी नाही ना, बघून घेऊ याचा अर्थ मी आंदोलन करेन, उपोषण करेन, जे मी केलं घेतलं बघून बघून येईल याचा असाही अर्थ येतो की मतदारसंघामध्ये असणारे युवा बघून घेतील म्हणजे ते आंदोलन करतील. आज त्यांनी आंदोलन केलं, उद्या जाऊन मुंबईत येऊन लोकशाही मार्गाने अजून एकदा आम्ही बघून घेऊ, त्याचा अर्थ आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, डेमोक्रेसीवर विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे. ते ज्याला ज्याला परवानगी देतात संविधान त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू, याला आम्ही बघून घेऊ. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुमच्या विचारसरणीमध्ये बघून घेऊ याचा अर्थ वेगळा वाटत असेल हा तुमचा विषय आहे ना, पण युवांच्या वतीने आम्हाला बघून घेण्यासाठीच अधिवेशनामध्ये आम्हाला पाठवलेलं आहे. त्यामुळे एखादा मुद्दा महत्त्वाचा असताना त्याच्यावर राजकारण कसं करायचं हे राम शिंदे साहेबांकडून कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे मुद्दा MIDC आहेच, अधिवेशनामध्ये तुम्हाला वरत्या हाऊसमध्ये बोलण्याची संधी दिली आणि त्याचं वेगळं राजकारण तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असाल, धमकी दिली, मंत्र्यांना धमकी गेली, अरे मंत्र्यांना कळालं ना मी धमकी कशी दिली, धमकी मी लोकशाही मार्गाने दिलेली आहे, ते तेवढे समजूतदार आहेत, माझे विरोधक एवढे समजूतदार नसतील त्यात माझं काय चूक. लोकांनी निकाल हा 2019 पण दिलेला आहे, 2024 सुद्धा देते. आव्हान का करावं, याच्या आधी मीच आव्हान केलेलं आहे, मीच बोललेलो आहे की या समोर आता तुम्ही MLC झाला आहात, निवांत राहू नका, आपण लढायचे समोरासमोर या, मग लोकशाहीच्या मार्गातून आम्ही दाखवून देऊ त्यावेळेस काय. त्यामुळे त्यांनी काही बोललं कसंही बोललं तर ते फक्त राजकारण करतात, लोकांचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कितीही बोललं लोकांचा विश्वास आमच्यावर असल्यामुळे आणि आमचा विश्वास लोकांवर असल्यामुळे आम्ही अशा धमक्याला घाबरत नाही. हा प्रस्ताव गेलेला आहे, वर्षभर हा प्रस्ताव तिथं धूळ खाऊन पडत आहे. उदय सामंत साहेबांच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही, ते माझे मित्र आहेत, पण त्यांची सुद्धा कुठंतरी अडचण झाली आणि ती अडचण मी कुठंतरी आता बघत आहे. अडचण एवढीच आहे की रोहित पवारला क्रेडिट जाऊ नये म्हणून माझे राजकीय विरोधक हे त्यांच्या नेत्यांचे आणि मंत्री महोदयांचे पाय धरतात असं आम्हाला कुठं कळालं. हा कार्यकर्ता तिथं एखादा प्रोजेक्ट यावा यासाठी प्रयत्न करतोय,
हा कार्यकर्ता बाहेरचे सगळे युवा काम करतात घरापासून दूर, ते परत मतदारसंघात यावेत यासाठी प्रयत्न करतोय. आणि ते काय प्रयत्न करत आहेत की मला त्याचं क्रेडिट जाऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट आत्ता झाला नाही पाहिजे. अरे लोक एवढी साधी आहेत का, त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत का? तर मग कुठंतरी हे राजकारण थांबवा, आधी सूचना तुम्ही काढा. काल परवा मी आंदोलन केलं, पण आंदोलन मी माझ्यासाठी नाही मतदारसंघासाठी करत होतो. आणि आज सकाळी 5 ते 6 हजार लोक विविध ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या हक्कासाठी तिथं आंदोलन करत आहेत. त्यामुळे हा विषय माझ्यासुद्धा हातामध्ये राहिलेला नाही, हा लोकांनी हातामध्ये घेतलेला आहे. आणि पुढच्या काही दिवसात अधिसूचना निघाली नाही तर युवा तिथं आंदोलन करणार नाहीत, हे सर्व युवा मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत. त्यामुळे कृपा करून राजकारण कुणी करू नये. आणि त्यांच्या भाषणात, राम शिंदेंच्या भाषणामध्ये ते असंही बोलले की जमिनी नीरव मोदी वगैरे यांनी घेतल्या. अहो नीरव मोदी आता बाहेर गेलेत, घेतल्या असेल तर कार तुम्ही बघा, खोलात जावा. आधी आत्ताची अधिसूचना ही 6 नंबरची अधिसूचना आहे, म्हणजे शिक्के पडण्याचे. आता शिक्के तर पडू द्या, तुम्ही कोण काय कारवाई करायची, काय शोधायचं, कुणी जमिनी घेतला हा तुमचा विषय, तो तुम्ही करा. पण अरे टप्प्याटप्प्याने पुढं तरी जाऊया आपण. माझी जमीन तिथं असेल, मी घेतली असं तुमचं म्हणणं असेल, शोधा. मी काय त्या लेवलला जाणारं व्यक्तिमत्व नाही. अहो तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही बोलला होता की एक टेक्सटाईल फॅक्टरी आणली, अहो सरकारचं तुम्ही अनुदान घेतलं, ती टेक्सटाईल फॅक्टरी जी होती कोणाची होती याचा अंदाज आम्हाला सुद्धा आहे ना, 9 कोटी रुपये गेले. पण नंतर काय झालं त्या टेक्सटाईल फॅक्टरीचं? अहो आम्ही कितीही राजकीय भाषण बोलू शकतो, पण आम्ही बोलत असताना कागद बघून बोलतो, पाठपुरावा केला असेल तरच बोलतो, हवेत आम्ही बोलत नाही. कारण आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला तिथं खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी काम करायचं आहे.